निर्माण करता येत आहे पण शेतकऱ्याला घेऊन शेतकऱ्याचं नांगर घेऊन या मातीत निर्माण केलं ते म्हणजे राजे छत्रपती शिवाजी महाराज अनेक आपण पाहतो माणसं निघून गेल्यानंतर त्यांचं स्मारक केलं जातं किंवा पुतळे तयार केले जातात पण असा जगाच्या पाठीवर एकमेव राजा आहे की तो राजा जाण्या अगोदर त्या राजाच्या समोर स्मारक तयार केलेले आहेत शिवाजी महाराज कर्नाटकचा दौरा करत असताना त्याच्या अगोदर आंध्राचा दौरा शिवाजी महाराजांनी केलेला आहे आंध्रामध्ये श्री मल्लिकार्जुन या मंदिरामध्ये शिवाजी महाराज गेलेले आहेत मल्लिकार्जुन भगवंताचं दर्शन घेतलं आणि शिवाजी महाराज ज्या वेळेला बाहेर आले पाहिलं तर काय मंदिराला घाट नाहीये त्यावेळेला शिवाजी महाराजांनी मंदिराला घाट बांधून दिलेला आहे पण काही वेळा शिवाजी महाराजांचं शिखरावर लक्ष गेलं त्या शिखरावर एक प्रकारचं अपुरं काम त्यांना पाहायला मिळालं चार कोपरं होती पण त्या चार कोपऱ्यापैकी तीन कोपऱ्याचं काम पूर्ण झालेलं होतं आणि एक कोपरा तेवढा शिल्लक होता शिवाजी महाराज महाराष्ट्रातले होते आणि हे सगळं चाललेलं आहे ते आंध्रातलं चाललेलं आहे शिवाजी महाराजांना त्या मंदिराशी किंवा त्या मंदिराच्या बांधकामाचं जर त्यांनी काम केलं नसतं तर फार मोठं त्यांना काही फरक पडलं नसतं महाराज पण छत्रपती शिवाजी महाराज हे संकोचित विचार करणारे राजे नव्हते मग त्यावेळेला काही मजुरांना बोलवलं आणि विचारलं की बाबा अरे हा एक कोपरा बांधण्याकरता किती पैसे लागतील आणि ते पैसे सुद्धा आमच्या राजांनी दिले आणि त्या सर्व मजूरकरांनी तो चौथा कोपरा पूर्ण केला शिवाजी महाराज पुढे कर्नाटकाकडे गेले पण या मजुरांमध्ये चर्चा झाली अरे ऐसा राजा होणे नाही राजा महाराष्ट्राचा आहे पण कर्नाटकात त्यांनी येऊन काम केलेलं आहे तर एक मजूरकर म्हटलं हा राजा समाजाकरता आदर्श झाला पाहिजे हा कर्नाट आंध्रामध्ये राहिला पाहिजे आपल्या डोळ्यासमोर राहिला पाहिजे एक मजूरकर म्हणाल्या बरोबर दुसऱ्या मजूरकराने सांगितलं की या राजाचं आपण चौथ्या कोपऱ्यावर एक स्मारक उभं करू एक पुतळा उभा करू आणि महाराज त्या सर्व मजूरकरांनी वर्गणी काढून त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा तो पुतळा ते स्मारक चौथ्या कोपऱ्यावर उभं केलं एक सांगू तुम्हाला शिवाजी महाराज असताना पहिलं स्मारक पहिला पुतळा हा कुठे तयार झाला आंध्रामध्ये तयार झाला आंध्रामध्ये विचार करण्यासारखी गोष्ट आहे राजा महाराष्ट्राचा आणि पहिला पुतळा पहिला स्मारक कुठे तयार होत आहे आंध्रामध्ये तयार होत आहे आणि तिथून आंध्रामधून शिवाजी महाराज कर्नाटकामध्ये आले कर्नाटकामध्ये बेलवाडी नावाचं गाव आहे त्या बेलवाडी गावामध्ये सावित्रीबाई देसाई त्या ठाण्याची ठाणेदारी नव्हती त्यावेळेला दादाजींना असं वाटलं की आपण आता चाललोय तर हा ठाणा देखील काय करूया आपण जिंकून घेऊन या ही बाई एकटी आहे बरं या बाईला आपण कसंही पराभूत करू शकतो आहे आणि दादाजी सर्व सैन्य घेऊन आपले माऊले घेऊन युद्धा करता गेले पण त्यावेळेला सावित्रीबाई बर का फार जिद्दीबाई होती त्यावेळेला दादाजींचा पराभव झाला पण पराभव झाला आता राजांना काय सांगायचं मग दादाजी माघारी न फिरता परत आपले सगळे माऊले घेऊन पुढे सावित्रीबाईच्या त्या ठाण्यावर पुन्हा त्यांनी हल्ला केला पण आता मात्र इथे सावित्रीबाई काय झालेली आहे पराजित झालेली आहे तिचा पराभव झालेला आहे पराभव झाल्यामुळे सावित्रीबाईला कैद केलं दादाजीने तिला कैद केलं सांगितलं की आता तुला आमच्या राजा पुढे जावं लागेल आणि राजे जे तुला सजा सांगतील ती तुला काय करावी लागेल भोगावी लागेल असं सांगितल्याबरोबर ती सावित्रीबाई देसाई छत्रपती शिवाजी महाराजांकडे यायला निघाली तेवढ्यात परत ती माघारी फिरली आणि आपलं छोटंसं जे बाळ होतं ना ते बाळ कडेवर घेऊन शिवाजी महाराजांकडे गेली आणि शिवाजी महाराजांच्या मांडीवर ते बाळ ठेवलं बाळ ठेवलं आणि सांगितलं म्हणे महाराज जी ही शिक्षा द्यायची असेल मला द्या मी हरलोय मी पराभूत झालोय माझ्या लेकराची काही चूक नाहीये पण महाराज शिवाजी महाराज एक महान राजे होते शिवाजी महाराजांनी आपल्या चिटणीसाकडे पाहिलं आणि लगेच चिटणीसाने एक ग्लास भरून दूध आहे त्या दुधामध्ये एक चमचा होता त्या चमचाद्वारे शिवाजी महाराजांनी त्या बाळाला दूध पाजायला सुरुवात केली त्या सावित्रीबाईंनी पाहिलं काय राजाय आपण त्यांच्याकडून पराभूत झालो आहे आपल्याला शिक्षा देण्याच्या ऐवजी आपल्या बाळाला दूध पाजतोय हा राजा किती महान आहे किती महान आहे दूध पाजून झाल्यानंतर आपल्या सेनापतीला सांगितलं सेनापती ही सावित्रीबाई म्हणजे माझी बहीण आहे मी माझ्या भाच्याला मांडीवर बसून दूध पाजतोय सावित्रीबाई माझी बहीण आहे सावित्रीबाई सुद्धा विचार करू लागली काय राजा आहे मला शिक्षा देण्याच्या ऐवजी बहीण मानलं आणि माझ्या मुलाला भाचा मानला आणि मग त्यांनी सांगितलं की या भाच्याची जबाबदारी आता सेनापतींना सांगितलं तुम्ही घ्या आणि माझ्या बहिणीला सोळी द्या बांगडी द्या बरं का हो त्या बदल्यात त्या सावित्रीबाईने कर्नाटकातील मारुती मंदिरामध्ये शिवाजी महाराजांचा एक स्मारक उभं केलं पुतळ उभं केलेलं आहे त्या ठिकाणी तीन प्रकारच्या शिल्पा दाखवलेल्या आहेत एक शिवाजी महाराज शिवाजी महाराजांच्या मांडीवर बसलेलं ते बाळ दूध शिवाजी महाराज त्याला पासतायत आणि सावित्रीबाई त्याच्या बाजू त्यांच्या बाजूला काय आहे उभी आहे असं स्मारक तुम्हाला आज सुद्धा कर्नाटकामध्ये पाहायला मिळेल हो एक लक्षात घ्या राजा महाराष्ट्राचा आहे पण कर्नाटकामध्ये सुद्धा राजे स्वतः असताना सुद्धा शिवाजी महाराजांचा स्मारक तिथे उभं राहत आहे त्या राजाबद्दल त्या राजाच्या महानतेबद्दल काय बोलावं आणि महाराज आता शिवाजी महाराज कर्नाटकातून आसामकडे ओढलेले आहेत आसामच्या राज्यामध्ये गुवाहाटी नावाचं एक शहर आहे त्या गुवाहाटी नावाच्या शहरामध्ये एक ओहम नावाचा राजा आहे आणि त्या राजाचा सरचिटणीस एक मावळा म्हणा सेनापती म्हणा त्यांच्या सोबत काही मोगळ्यांसोबत त्यांचं युद्ध झालं एवढं भयान युद्ध झालं की त्या सरचिटणीस राजाच्या सरचिटणीसाने त्या मोगलांचा पराभव केला राजाला आश्चर्य वाटलं त्याला बाजूला घेतलं आणि विचारलं का रे बाबा तू हा एवढा मोठा पराक्रम केला कोणाच्या बळावर केला त्यावेळेला ऐका तरुण मंडळी त्या, त्या सांगितलं की मला हे सगळं जे बळ निर्माण झालं मला जे हे सर्व मार्गदर्शन केलं ते महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आणि त्या शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शनाने मी या बरं का सैन्यांना मारू शकलो विचार करा राजा कुठला महाराष्ट्रातला आणि आसामचा एखादा सरचिटणीस त्या राजाचं मार्गदर्शन घेत आहे एवढे महान छत्रपती शिवाजी महाराज होते एक वेळ प्रसंग असा आला की एका राजाच्या पाटलाने एका गरीब मुलीच्या पदराला हात घातला आणि ते माझ्या शिवाजी महाराजांना कळालं शिवाजी महाराजांनी सांगितलेलं आहे त्याला घेऊन या माझ्या समोर आणा त्याला शिवाजी महाराजांच्या समोर आणलेला आहे नुसता पदराला हात गा, घातला होता बरं का अत्याचारही केला नव्हता बलात्कारही केला नव्हता नुसता पदराला हात घातलेला होता शिवाजी महाराजांनी सांगितलं याचे हातपाय छाटून काढा हातही छाटले पायी छाटले मासाहेबाने विचारला अरे या मराठ्याच्या मुलीच्या अंगाला जो हात लावील अरे शिवबा त्याला पूर्णपणे छाटायचं होतं त्याला मारायचं होतं का जिवंत सोडला त्यावेळेला शिवाजी महाराजांनी काही गोड असे उद्गार मासाहेबांना सांगितलेले आहेत सांगितलं मासाहेब तुम्ही जे बोलत आहात ते बरोबर आहे याला देह याचा देह काय करायला पाहिजे होता पाडायला पाहिजे होता याला मारायला पाहिजे होतं तुम्ही बोलताय ते बरोबर आहे पण मी याला का जिवंत ठेवलं येणारे जाणारे लोक पाहतील की स्वराज्यामध्ये जो माय बहिणीच्या अंगाला वाईट नजरेने स्पर्श करील वाईट नजरेने हात लावील वाईट नजरेने पाहिल त्या स्वराज्याचा राजा त्याचे हातपाय तोडून टाकेल हा येणाऱ्या जाणाऱ्यांना काय मिळेल आदर्श मिळेल शिकायला मिळेल म्हणून सांगितलं मासाहेब मी काय केलं याला न मारता मारला असतं तर विषय संपला असता याला न मारता मी काय केलं हातपाय तोडले महासाहेब म्हटले अरे तुला शिकवलं पण त्याच्याही पेक्षा तू अधिक शिकलास खर तर शिवाजी महाराजांच्या मागे तीन जणांचं मार्गदर्शन होत लहानपणातच मासाहेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना रामायण आणि महाभारताचं ज्ञान दिलं चांगले संस्कार दिले महासाहेबांनी हे केलेलं मार्गदर्शन वडिलांनी म्हणजे शहाजी राजांनी सुद्धा खूप मोठा वारसा छत्रपती शिवाजी महाराजांकडे दिला शौर्य काय आहे याचं मार्गदर्शन केलं आणि त्याच्यानंतर दादा दादोजी कोंडदेव हो? यांनी शिवाजी महाराजांना नीतीशास्त्र शिकवलं नीतीमूल्य शिकवलं एखाद्या माणसाला मोठं व्हायचं असेल तर कोणाच्या तरी मार्गदर्शना मार्गदर्शनाखाली राहणं अत्यंत गरजेचं आहे मार्गदर्शन मोठ्यांचं होतं आणि मोठ्यांचं मार्गदर्शन असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे महान राजे होऊन गेले म्हणून गावोगावी आपण पाहतोय शिवाजी महाराजांचे जन्म उत्सव खूप मोठ्या प्रमाणात संपन्न होत आहेत बऱ्याच ठिकाणी शिवाजी महाराजांचा पालखी सोहळा होतोय गावोगावी रॅल्या होत आहेत आनंदाची गोष्ट आहे रॅली काढलीच पाहिजे पालखी काढलीच पाहिजे उत्सव साजरे केलेत पाहिजेत पण माझं तुम्हा सर्व शिवभक्तांना असं सांगणं आहे की त्या पालखीमध्ये त्या रॅलीमध्ये त्या उत्सवामध्ये राजाची मान खाली जाईल असं कृत्य करू नका बऱ्याच वेळेला भव्य प्रमाणात रॅली काढली जाते पण त्या रॅलीमध्ये काही आपली तरुण मंडळी दारू पिऊन आणि छत्रपती शिवाजी महाराज की जे छत्रपती शिवाजी महाराज की जे अशा प्रकारे घोषणा दिल्या जातात मग तुम्ही मला सांगा की या घोषणा शिवाजी महाराज स्वीकारतील का शिवाजी महाराजांना बरं वाटेल का आनंद वाटेल का तर वाटणार नाही त्याचं कारण काय शिवाजी महाराजांनी दाढी वाढवली म्हणून आपण जर दाढी वाढवली तर दाढी वाढून कोणी छत्रपती शिवाजी महाराज होत नाही शिवाजी महाराज चंद्रकोर लावतात म्हणजे एखाद्याने जर चंद्रकोर लावलं म्हणजे तो शिवाजी महाराज झाला असंही काही नाही एखाद्याने भगवा सतरा घातला म्हणजे तो शिवाजी महाराज झाला असं नाही आहे एखाद्याला शिवाजी महाराज म्हणून गोड्यावर मस्त फेटा बांधून ठेवला म्हणजे तो शिवाजी महाराज होत नाही आहे ज्या दिवशी आम्ही शिवाजी महाराजांनी जे विचार पेरलेले आहेत ते विचार आमच्या जीवनामध्ये आम्ही उतरवू त्या विचाराप्रमाणे आम्ही वागण्याचा प्रयत्न करू नक्कीच त्या दिवशी या राजाला आनंद झाल्याशिवाय राहणार नाही आहे आनंद झाल्याशिवाय राहणार नाही आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये शिवाजी महाराजांच्या चरित्रातून शिवाजी महाराजांनी आपल्या जीवनामध्ये जी नीतिमत्ता अयोष्यभर बाळगली माय बहिणीची इज्जत राखलेली आहे सर्व हिंदू बांधवान बांधवांकरता शिवाजी महाराजांनी जे कार्य केलं ते कार्य आज आपल्याला करायचं आहे शिवाजी महाराजांच्या रूपाने अनेक तरुण आता कार्य करायला प्रारंभ करतायत पण त्या सगळ्या तरुणांना माझी विनंती आहे शिवाजी महाराजांनी जसं आचरण केलं तसं आचरण करा आणि मग त्यांच्या कार्याला सुरुवात करा खरं कर तर शिवाजी महाराज हे कीर्तनाला मानणारे होते साधू संतांना मानणारे होते आणि आताच्या तरुणाकडे जर पाहिलं तर तो तरुण कीर्तनापासून विन्मुख आहे साधू संतांच्या विचारापासून विन्मुख आहे जर शिवाजी महाराजांसारखं कार्य करायचं असेल तर कीर्तनाचा अंगीकार करा साधू संतांच्या विचाराचा अंगीकार करा बरं का आता जवळजवळ आपली वेळ संपुष्टात येत चाललेली आहे प्रत्येक वक्त्याने म्हणा इथे कार्यक्रम करणाऱ्याने करणाऱ्याने आपल्याला ज्या वेळेत जे कार्य दिलेलं आहे जी वेळ दिलेली आहे त्या वेळेतच आपण ती सेवा करणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून सहा ते सात या वेळेत मला व्याख्यानाकरता आमचे आदरणीय ज्ञानदेव पाटील त्यांचे सहकारी मागच्या वर्षी मी आलो होतो याही वर्षी त्यांनी इथे मला निमंत्रण दिलं त्याबद्दल ज्ञानदेव पाटील म्हात्रे यांना धन्यवाद देतो आणि ही व्याख्यानाची सेवा माझ्याकडे ज्यांनी सुपूर्त केली ती आमचे आदरणीय रतनदादा दादा, दादा। यांनाही धन्यवाद देतो खरं तर हा शिवजन्मोत्सव अगदी पाहण्यासारखा आहे भव्य दिव्य स्वरूपात ज्ञानदेव दादा या ठिकाणी आयोजन करतायत म्हणून सर्व ग्रामस्थ मंडळ सावध आमने लोणाळ परिसर सर्व कार्यकर्ते मंडळी शिवप्रेमी मंडळी सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो आणि मी माझ्या व्याख्यानाला पूर्णविराम देतो छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की